ठाण्यातील घंटाळी मंदिर रोड परिसरात गोळीबार झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. दोन गटामध्ये संपत्तीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार घंटाळी परिसरात पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला आहे. या दोन गटांमधील वाद असण्याची शक्यता आहे. संपत्तीच्या वादातून हा प्रकार झाल्याचं समजतं आहे. ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला त्याच्यासोबत त्याचे सहकारी देखील होते. आपल्या कार्यालयातून ते रात्रीच्या वेळेस कंदील लावण्याचं काम करत होते. त्याचवेळेला हल्लेखोर तिथे पोहोचले आणि गोळीबार केला. जखमी व्यक्तीला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस सध्या CCTV आधारे तपास करत आहेत. काय डिटेल्स आहेत, आरोपींना पकडण्यात आलेलं आहे आणि का नेमकं गोळीबार करणार आहे? आज सकाळी 5:15 दरम्यान 2 ते 3 अज्ञात व्यक्ती ॲटो रिक्षाने आलेले असं निष्पन्न झालेलं आहे. त्याच्यामध्ये बाबा मान्यांची जी कन्स्ट्रक्शनची साईड आहे त्या ठिकाणी बाबा मान्यांच्या गाडीवर पहिल्यांदा त्यांनी गाडीवर दगड वगैरे मारले. त्याच दरम्यान सकाळी 5:15 दरम्यान एक पोटभर हॉटेल आहे आणि एक ओम साई कन्स्ट्रक्शनची एक ऑफिस आहे आणि मग तिथं आवाज वगैरे येत होता काहीतरी दगडं गाडी फोडतायत म्हणून ते लोक विचारायला गेले. विचारायला गेल्यानंतर त्यांनाही त्यांनी ते दरडवलं, त्यांनाही त्यांनी धमकी वगैरे दिली इथनं निघून जा वगैरे वगैरे. त्याच दरम्यान त्या लोकांनी पुन्हा एक 5 ते 7 मिनिटांनंतर ओमसाईच्या तिथं 1-2-3 हवेत फायरिंग केल्या आणि एक ओमसाईचा जो कामगार आहे अश्विनी गंभरे म्हणून अश्विनी गंभरेवरती त्यांनी एक फायरिंग झाली आणि त्याच्यामध्ये अश्विनी गंभरे जखमी झालेले आहेत. ते आता कळवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. अश्विनी गंभरे यांच्या फिर्यादीवरून नौपाडा पोलीस स्टेशनला 307 आणि आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. हे अनोळखी जे आरोपी आहेत ह्यांच्या शोध मोहिमेबाबत 2-3 टीम तयार करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये आरोपी लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न चालू आहेत. या ठिकाणी घटनाचं म्हणजे ॲडिशनल CP क्राईम साहेबांनी, मोरळे साहेबांनी, DCP आंबोरे साहेबांनी आणि ACP शिंदे साहेबांनी व्हिजिट केलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे. सर, ही जी लोकं होती ती लोक